voice. Good morning. The next one point in the GOC and that is the ketones. What about the ketones? Now boys, what about the ketones? Sorry. नेमका आता मग किटोन्स बद्दल आपल्याला काय सांगताय जरा व्यवस्थित पहा बरं किटोनच्या रिप्रेझेंटेशन कडे व्हाट इज द रिप्रेझेंटेशन ऑफ द किटोन आर सी ओ आर डॅश राईट नाउ बॉईज याचं जर समजा आपण ऍक्च्युअल जर रिप्रेझेंटेशन मांडलं ते अशा प्रकारचं असेल पहा आर सी ओ आर डॅश ओके हे आपण का सांगतोय जस्ट टू इंडिकेट दिस कार्बोनिल ग्रुप ओके इट मीन्स बॉइज जसं अल्डिहाइड मध्ये हा कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट होता लाईक दॅट किटोन्स ऑल्सो कंटेन्स द कार्बोनिल ग्रुप ओके सो बॉइज मग आपल्याला याची डेफिनेशन काय सांगता येईल किटोन्स आर द कार्बोनिल कंपाऊंड व्हॉट आर द किटोन्स किटोन्स आर कार्बोनिल कंपाऊंड ओके बट बॉइज अल्डिहाइड्स आणि किटोन्स मध्ये नेमका डिफरन्स काय येतोय अल्डिहाइड्स मध्ये कार्बोनिल कार्बन वरती एक हायड्रोजन असायचा आणि इथं मात्र या कार्बोनिल कार्बन वरती हायड्रोजन नाहीये त्याच्या ऐवजी दोन सेम किंवा डिफरंट अल्किल ग्रुप्स या कार्बोनिल कार्बन वरती प्रेझेंट आहेत ओके चला मग सो दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ अन द किटोन मला ते काम करू आपण याचा जनरल फॉर्म्युला आपण मांडूया हे काय सांगता येईल याचा जनरल फॉर्म्युला बॉईज याचा जनरल फॉर्म्युला आपण पहा वेगवेगळ्या पद्धतीने मांडू शकतो जस्ट लाईक एक काम करू आपण सीओ जर आपण सपोज झाकून टाकला दिसायला काय रे दोन अल्किल ग्रुप्स बर आर आर हे कशाचं रिप्रेझेंटेशन असतं अल्केनचं म्हणजे आपण याच्या जनरल फॉर्म्युल्यासाठी असंही मांडू शकतो सी एन एच टू एन प्लस टू सी ओ असंही आपल्याला मांडता येतं किंवा सरळ सी एन एच टू एन ओ असंही आपल्याला मांडता येतं नेमकं कसं ते आपण एक्झाम्पल्स मध्ये पडताळून पाहणार आहोतच सपोज किटोन्स इट्स अ रिप्रेझेंटेशन दॅट इज आर सी ओ आर डॅश इट्स जनरल फॉर्म्युला सी एन एच टू एन प्लस टू सी ओ और द सी एन एच टू एन ओ ओके सर याची डेफिनेशन कडे वळूयात आपण काय म्हणतोय आपण व्हॉट इज द किटोन किटोन्स आर द कार्बोनिल कंपाऊंड काय आहेत किटोन्स चला डेफिनेशन आपण मांडून घेऊयात किटोन्स आर कार्बोनिल कंपाऊंड इन व्हिच कार्बोनिल कार्बन डज नॉट कंटेन एनी हायड्रोजन ऍटम इट कंटेन्स टू सेम और डिफरंट अल्किल ग्रुप्स ओके व्हाट आर द किटोन्स किटोन्स आर द कार्बोनिल कंपाउंड्स इन व्हिच कार्बोनिल कार्बन डज नॉट कंटेन एनी हायड्रोजन ऍटम बट बॉइज अल्डिहाइड मध्ये मात्र कार्बोनिल कार्बन ऍटम वरती एक हायड्रोजन होता पण यामध्ये कार्बोनिल कार्बन तर आहे म्हणजे हा सुद्धा कार्बोनिल कंपाऊंड आहे परंतु यामध्ये कार्बोनिल कार्बन वरती काही एकही हायड्रोजन नसतो त्याच्या ऐवजी याच्यावरती काय प्रेझेंट असत दोन सेम किंवा डिफरंट अल्किल ग्रुप्स बरोबर आहेत की नाही ओके चला ही झाली एक डेफिनेशन आणखी एक डेफिनेशन आपल्याला मांडता येईल या किटोन्सची सांगा बरं काय असेल तुम्हाला अल्डिहाइडची आठवते आपण अल्डिहाइडच्या डेफिनेशनसाठी म्हणजे अल्डिहाइडच्या अनदर डेफिनेशनसाठी आपण ऑक्सिडेशन घडून आणलं होतं कोणाचं अल्कोहोलचं हे पण त्यातला कोणता अल्कोहोल वापरला होता आपण प्रायमरी बरोबर एक काम करू आता पहा बरे समोर मग पहा आर सी एच ओ एच आर हे हा अल्कोहोलच आहे की नाही
बघा बरं ओएच ग्रुप आहे, परंतु हा कोणता अल्कोहोल आहे? ओएच हा आहे सेकंडरी अल्कोहोल. विच अल्कोहोल? सेकंडरी अल्कोहोल. आता जर समजा आपण याचं जर ऑक्सिडेशन घडवून आणलं, म्हणजे याला जर आपण ऑक्सिजन सोबत रिएक्ट केलं तर काय होईल? बॉइज, या कार्बन वरचा हा हायड्रोजन आणि या ऑक्सिजन वरचा हा हायड्रोजन, म्हणजे हे दोन हायड्रोजनचे आहेत टर्म्स, हे ऑक्सिजन सोबत निघून जातील. बरोबर, हे जर निघून गेले तर शिल्लक काय राहिलं? हा आर सी आर. आणि आता मात्र या कार्बनवरचा हायड्रोजन गेल्यामुळे याचा इलेक्ट्रॉन शिल्लक आहे, आणि याच्यावरनं हायड्रोजन गेल्यामुळे याचा पण इलेक्ट्रॉन शिल्लक आहे. ऑलवे एक बॉन्ड आहे, म्हणजे हे परत आता दुसरा बॉन्ड तयार करते. पहा आहे का कीटोन, राईट? प्लस प्लस काय निघून गेलं? दोन हायड्रोजन एक ऑक्सिजन, दॅट इज एच टू ओ, राईट? सो बॉइज, या रिएक्शनच्या आधारावरनं आपण किटोनची डेफिनेशन काय मांडू शकतो? इन सिंपल वर्ड्स, किटोन्स आर फर्स्ट ऑक्सिडेटिव प्रॉडक्ट ऑफ सेकेंडरी अल्कोहोल. ओके, किटोन्स काय आहेत? फर्स्ट ऑक्सिडेटिव प्रॉडक्ट ऑफ सेकेंडरी अल्कोहोल, म्हणजे सेकेंडरी अल्कोहोलचं जर आपण ऑक्सिडेशन घडून आणलं तर मिळणारा प्रॉडक्ट म्हणजेच किटोन. ओके, सपोज दीज आर जस्ट द डेफिनेशन, बट एक गोष्ट मात्र ऑलवेज लक्षात ठेवायची. व्हॉट? किटोन्स अल्डिहाइड्स दॅट आर द कार्बोनिल कंपाऊंड एज वेल एज कार्बोक्सिलिक ऍसिड ऑल्सो. कार्बोक्सिलिक ऍसिड, अल्डिहाइड्स, कीटोन्स, दीज आर द कार्बोनिल कंपाउंड. ओके, बेस्ट. नाउ बॉइज, तुम्हाला पहा या ठिकाणी दिसतं की या कार्बोनिल कार्बन वरती दोन अल्किल ग्रुप्स आहेत, करेक्ट? हे दोन्ही सेमच आहेत का? नाही, आपण इथं रिप्रेझेंट केले. पहा, दे मे बी द सेम ऑर डिफरंट. ओके, सो बॉइज, ऑन द बेसिस ऑफ अल्किल ग्रुप्स कीटोन्स आर क्लासिफाइड इन two categories on the basis of alkyl groups. चला मग या अल्किल ग्रुपच्या आधारावरती आपण किटोन्सचं क्लासिफिकेशन मांडूयात. बरं, ही क्लासिफिकेशन काय असेल? मग एक छोटीशी आयडिया काय तुम्ही सांगू शकता? पहा, आपला इथर हा पार्ट झालेला आहे. कोणता? इथर. तुम्हाला आठवतं की नाही, इथर मध्ये सुद्धा दोन अल्किल ग्रुप्स होते. And on the basis of that alkyl groups, ethers are classified into simple and mixed. Why is like that? Ketones also contains the two alkyl groups. So that's why the classification of ketones, it means ketones are classified in... Kitire, don prakar. In don prakar. Kon kon te don prakar? In that first is simple ketone. बोल, या सिंपललाच सिमेट्रिकल सुद्धा म्हणता येत. सिमेट्रिकल. ओके, अँड अनदर वन इज मिक्स्ड. विच वन? मिक्स्ड किटोन. आणि मला मिक्स्डलाच आपण आणखी काय म्हणू शकतो? मग अनसिमेट्रिकल. अनसिमेट्रिकल किटोन. ओके, बरं, सिंपल काय असतं आणि अनसिमेट्रिकल काय असतं? मग सिंपल म्हटलं की बोथ अल्किल ग्रुप्स आर सेम, आणि मिक्स्ड म्हटलं की डिफरंट अल्किल ग्रुप्स आर प्रेझेंट ऑन द कार्बोनिल कार्बन. सो डेफिनेशन लक्षात घ्या. व्हॉट इज अ सिंपल किटोन? सिंपल किटोन इट मीन्स द किटोन्स इन व्हिच टू सेम अल्किल ग्रुप्स आर प्रेझेंट ऑन द कार्बोनिल कार्बन. ओके, अँड व्हॉट अबाउट द मिक्स्ड किटोन्स? मिक्स्ड किटोन्स इट मीन्स द किटोन्स इन व्हिच two different alkyl groups are present on the carbonyl carbon. Chala bara mag yacha example apan ya thikani pahuya. CH3COCH3 ani yacha example CH3COC2H5. paha, itha carbonyl carbon varti don sarkhe group ahet, आणि या ठिकाणी मात्र कार्बोनिल कार्बन वरती दोन वेगवेगळे ग्रुप्स आहेत. बरोबर, दिस इज मिक्स्ड अँड दिस इज सिंपल. मग याचं नाव काय असेल? हा किटोन तर आहे, सर्वांना माहिती आहे.
मग यामध्ये किती ग्रुप्स आहेत? दोन. दोन्ही कोण आहेत? मिथाईल, म्हणजे दोन सारखेच आहेत. म्हणून काय करायचं? याला दोन सारखे असल्या कारणाने डाय. आणि कोणते आहेत हे? मिथेल झालं अँड फॉलोड बाय द वर्ड कीटोन झालं याचं नाव डाय मिथिल कीटोन. पण याला नाव देत असताना तुम्हाला असं म्हणता येईल का डायमिथिल डायइथिल? नाही ना, एक आहे मिथिल दुसरा आहे इथिल. मग तुम्हाला दोघांची नावं लिहायची आहे. पण बॉईज, दोघांची नावं लिहित असताना अगोदर तुम्ही हे लिहिणार CH3 का C2H5? बाळांनो, CH3 सुरुवातीला दिसतोय म्हणून त्याला मांडावं असं नाहीये. कारण रूल काय सांगतो? अल्फाबेटिकल ऑर्डर. आणि अल्फाबेटिकल ऑर्डर म्हटल्याच्या नंतर हे अगोदर येतं इथाइलचं ई. सो बॉईज, याचं नाव होईल इथेल मिथेल, म्हणजे इथाइल मिथाइल कीटोन. ओके, सो दिस इज सिम्पली द क्लासिफिकेशन ऑफ अँड द कीटोन्स. कीटोन्सच क्लासिफिकेशन. बरं, कीटोन्सचं क्लासिफिकेशन किती पार्ट्स मध्ये आहे? मग दोन. कोणकोणते दोन पार्ट्स? इन दॅट वन इज सिम्पल कीटोन अँड अनदर वन इज मिक्स्ड. इन द सिम्पल कीटोन टू सेम अल्किल ग्रुप्स आर प्रेझेंट, बट इन मिक्स्ड कीटोन्स टू डिफरंट अल्किल ग्रुप्स आर प्रेझेंट ऑन द कार्बोनिल कार्बन. ओके सर, मग बाळांनो हे झालं क्लासिफिकेशन. आता आपण काय करूयात? सर्वांनाच पाठ झालेले, याच्या पुढचा पार्ट म्हणजे काय असणार? बारशाचा कार्यक्रम. ओके सर, मग नाव द नॉमेनक्लेचर ऑफ अँड द कीटोन्स. ओके चला आता आपण पाहू नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचर पाहत असताना आपण काही एक्झाम्पल्स या ठिकाणी पाहूयात. फर्स्ट CH3CO CH3 पहा बरं का, आपण असंही मांडू शकतो. सेकंड वन इज CH3CO C2H5. नेक्स्ट C2H5CO C2H5. ओके नेक्स्ट CH3CO CH2CH2CH3. तर असं ऑफिशियट आहे. आता या एक्झाम्पल्सला, म्हणजे या कीटोन्सला आपल्याला नावं द्यायची आहेत अकॉर्डिंग टू द कॉमन नेम सिस्टीम ऍज वेल ऍज IUPAC नेम सिस्टीम. बाळांनो, कॉमन नेम सिस्टीमनुसार नावं देत असताना काय करायचं? सर्वात अगोदर या कार्बोनिल ग्रुपवरती जे दोन अल्किल ग्रुप्स प्रेझेंट आहेत ना, त्यांची नावं लिहायची. जर ते दोन सारखे असतील तर डाय हा प्रिफिक्स वापरायचा, आणि जर वेगवेगळे असतील डिफरंट असतील तर त्या ठिकाणी अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार अल्किल ग्रुपची नावं लिहायची. अँड आफ्टर दॅट फॉलोड द वर्ड कीटोन. अल्किल ग्रुपची नावं लिहिणं झालं की सरळ सरळ समोर शब्द कोणता लिहून टाकायचा? कीटोन. झालं कीटोनचं कॉमन नेम. चला बरं, मग सर्वांना आपण नावं देऊया. पहा हा कार्बोनिल, याच्यावरती किती अल्किल ग्रुप्स आहेत? दोन. कोणते आहेत दोन? दोन्ही मिथिल आहेत. दोन सारखे असल्या कारणानं प्रिफिक्स कोणता? डाय. बर, कोणते आहेत? मिथेल. चला मिथाय झालं, आलं नाव अल्किल ग्रुप्स. नाव फॉलोड बाय द वर्ड कीटोन झालं डाय मिथिल कीटोन. आता इथं मात्र डिफरंट आहेत. जर डिफरंट असतील तर काय करायचे? दोघांची नावं लिहायची आहेत. परंतु दोघांची नावं लिहित असताना कशी लिहायची येत रे? अल्फाबेटिकल, ए टू झेड माहिती ना आपल्याला, त्यातलं जे अगोदर येतं त्यानुसार. मग याचं मिथिलचं एम आणि इथाइलचं ई अगोदर काय येतं? ई. चला याचं नाव होईल इथाइल मिथाइल कीटोन. ओके बेस्ट. आता आपण थर्ड एक्झाम्पल कडे जाऊ. मला या थर्ड एक्झाम्पल मध्ये दोन अल्किल ग्रुप्स तर आहेत, परंतु दोन्हीच्या दोन्ही कशा आहेत? सेम आहेत. सेम असल्या कारणानं कुठला प्रिफिक्स वापरू आता मी? डाय. बरं, मग आता सांगा मला कोणते इथे दोन? C2H5 C2H5 म्हणजे इथाइल झालं फॉलोड बाय द वर्ड कीटोन. बॉईज, असं नका करू बरं का. डाय वापरायचं, पुन्हा म्हणायचं इथाइल इथाइल, मग दोनदा मांडायची गरज आहे का त्याला? नाही ना, दोनदा आहेत म्हणून तर डाय वापरलं. बरोबर. चला रे, आता इकडे जाऊ आपण. या कार्बोनिल ग्रुप वरती एक आहे CH3 आणि दुसरा मात्र CH2 CH2 CH3, म्हणजेच 1 2 3.
C3H7 म्हणजे दिस इज प्रोपिल. काय आहे हा प्रोपिल. सो बॉइज फर्स्टली अल्फाबेटिकली कोण येतं, यम याचं नाव होईल मिथेल. आणि हा जो प्रोपिल आहे ना हा स्ट्रेट असल्या कारणानं हा नॉर्मल यन प्रोपिल कीटोन झालं. गुड. सो कॉमन नेम सिस्टम नुसार आपण अशा पद्धतीने यांना नाव देतो. म्हणजे थोडक्यात फर्स्टली राईट द नेम ऑफ अल्किल ग्रुप्स अँड देन फॉलोड बाय द वर्ड कीटोन. इफ टू सेम अल्किल ग्रुप्स आर प्रेझेंट देन यूज द डाय एज अ प्रीफिक्स. ओके. इफ द डिफरंट अल्किल ग्रुप्स आर प्रेझेंट देन जस्ट रिटर्न देम अल्फाबेटिकल ऑर्डर. ओके. नाउ बॉइज हे झालं कॉमन नेम. आता मात्र काय असणार मग IUPAC नेम सिस्टीम. व्हिच नेम सिस्टीम? IUPAC. बाळांनो IUPAC म्हणलं की तेच आलं पहा कोणतं, सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन ऑफ कार्बन ऍटम्स. बरोबर बॉइज. आता मात्र एक काम करायचं, फर्स्टली सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ऍटम्स. मग त्या चेन मध्ये जेवढे कार्बन येत आहेत ना त्या कार्बनचा पॅरेंट अल्केन विचारात घ्यायचा. काय विचारात घ्यायचा? पॅरेंट अल्केन. अँड द बॉइज जर समजा आपण यामध्ये जो अल्केन विचारात घेऊ ना आता पॅरेंट अल्केन, त्याला लिहित असताना काय करायचं, शेवटचं जे ई आहे ना दॅट ई गेट रिप्लेस्ड विथ ONE. म्हणजे याच नाव होईल ALKAN. आता ई न लिहिता ONE अँड दॅट इज अल्कॅनॉन. काय नाव झालं याच? अल्कॅनॉन. पटकारे बाबांनो नीट पहा अल्कॅमॉन. ओके बेस्ट. नाउ बॉइज आता आपण वळू पहिल्या एक्झाम्पल कडे. चला रे आता याला नाव द्यायचं आहे आपल्याला. याला नाव देत असताना चेन मध्ये किती कार्बन आहेत ते काउंट करा. 1, 2, 3 आहेत. आणि 3 कार्बनचा पॅरेंट अल्केन कोणता असतो रे? प्रोपेन. प्रोपेन आहे. बट बॉइज हा कीटोन आहे कारण कार्बोनिल ग्रुप मध्ये प्रेझेंट आहे. म्हणून काय करायचं, हा ई काढून टाकायचा आणि त्याच्या जागेवरती ONE अटॅच करायचं. झालं. द नेम ऑफ दिस कीटोन इज प्रोपॅनॉन. काय नाव झालं याच? प्रोपॅनॉन. ओके बेस्ट. इकडे पहा आता याच्यामध्ये टोटल कार्बन किती चेन मध्ये? 1, 2, 3. तुम्ही तीनच म्हणाल बरं का. बट बॉइज हे 2 आहेत. हे किती आहेत? 2. म्हणजेच 1, 2 आणि हे 2 4. मग 4 कार्बनचा पॅरेंट अल्केन कोणता असतो? ब्युटेन. चला म्हणजे आपण मानलं इथं ब्युटेन. बट बॉइज कार्बोनिल ग्रुप आहे म्हणजे हा कीटोन आहे. मग काय करायचं? ई रिप्लेस्ड विथ ONE अँड द नेम ऑफ दिस कंपाऊंड इज ब्युटॅनॉन. बरोबर राईट. आता आपण थर्ड एक्झाम्पल कडे जाऊ. इथं मात्र बघा हे 2, 3 आणि हे 2, 5 कार्बन्स आहेत. किती कार्बन्स आहेत? 5. बरोबर. मग याचं नाव आपण काय देऊ शकतो? ऍक्च्युली बघा याचं नाव होतं काय, 5 म्हणजे पेंटेन. पेंटॅनॉन नाव होईल याचं. बरोबर आहे की नाही? परंतु याला नाव देत असताना आणखी एक काम करायचं, चेन मध्ये ही लॉंगेस्ट चेन विचारात घेत असताना नंबरिंग अशा बाजूने द्यायची आहे की ज्या बाजूने कार्बोनिल ग्रुपला कमीत कमी नंबर येईल. याच्यात जर पाहिलं तर 1, 2, 3, 4 कारण इकडनं दिला असता तर 3 नंबर आला असता. मग लोएस्ट म्हणजे 2, याला 2 हा 3 कुठूनही द्या याला 3 नंबर येणार आहे. बरोबर. 4 आणि 5 राईट. म्हणजे याचं नाव होईल पेंटॅनॉन. 5 कार्बनचा PENTANONE. बट बॉइज इन धिस जो कार्बोनिल ग्रुप आहे हा कितव्या कार्बन वरती आहे रे? हा आहे 3 कार्बनला. म्हणून याला असं सुद्धा मांडता येतं 3 pentanone. आणि मांडताना असं मांडतात PENTAN3ONE. आणि हा ब्युटेनचं मात्र पहा याला असं मांडता येतं BUTAN2ONE. सपोज हा आहे 2 ब्युटॅनॉन अँड दिस वन इज 3 pentanone.
जर आपण ऍक्च्युअल जर मांडणी पाहिली तर अशा प्रकारची असते. म्हणजे पोझिशन जी आहे कार्बोनिल ग्रुपची, ही पोझिशन सेकंडरी सफिक्स वापरायच्या अगोदर दिली जाते. म्हणजेच द पोझिशन ऑफ द कार्बोनिल ग्रुप इज इंडिकेटेड बिफोर द रायटिंग ऑफ सेकंडरी सफिक्स. आणि वाचताना कसं वाचायचं याला? असं नाही वाचायचं बटन टू वन म्हणून, मग याला वाचायचं टू ब्युटॅनोन, हा पेंटेन थ्री वन, नो थ्री पेंटॅनोन. ओके, आता लास्ट वन एक्झाम्पल पहा बरं, चेन मध्ये किती कार्बन आहेत? एक दोन तीन चार पाच, अरे इथेही पाचच आहे, तो पण पेंटॅनोन, हा पण पेंटॅनोन, पण इथं कार्बोनिल ग्रुप हा तिसऱ्या नंबरला आला, पहा आला की नाही, हे दोन आणि हा तीन. आणि या ठिकाणी मात्र जर लेफ्ट ना नंबरिंग दिली आपण तर वन टू नंबरला येईल, आणि राईट ने दिली तर वन टू थ्री आणि फोर नंबरला. ए मग लोएस्ट कोणता? दोन लोएस्ट का चार लोएस्ट? दोन. म्हणून नंबरिंग देत असताना लोएस्ट नंबर येईल याची काळजी घ्यायची. ओके, पहा रे आता इकडे मग. सो टू दोन, दिस इज द टू पेंटॅनॉन. म्हणजे तुम्ही याला असं पण मांडू शकता टू पेंटॅनॉन किंवा फर्स्ट पेंटेन टू ओ एन ई. परंतु बाळांनो त्याला वाचताना मात्र काय वाचायचं आहे? टू पेंटॅनॉन. सपोज दीज आर दी किटोन्स अँड ऑलवेज, आता पहा थोडक्यात एक क्विक रिव्ह्यू जो की ऑलवेज लक्षात ठेवायचा आहे आपल्याला. व्हॉट आर द किटोन्स? किटोन्स आर द कार्बोनिल कंपाउंड्स इन विच कार्बोनिल कार्बन डज नॉट कंटेन एनी हायड्रोजन. इट कंटेन्स टू सेम ऑर द डिफरंट अल्किल ग्रुप्स. ओके, अनदर वन इज इट्स रिप्रेझेंटेशन इज आर सी ओ आर डॅश. अनदर वन डेफिनेशन ऑफ किटोन, किटोन्स आर द फर्स्ट ऑक्सिडेटिव्ह प्रॉडक्ट ऑफ सेकंडरी अल्कोहोल. म्हणजे सेकंडरी अल्कोहोल सुद्धा आपण ऑक्सिडेशन घडवून आणलं तर मिळणारा प्रॉडक्ट म्हणजे किटोन. बरोबर, बरं. द क्लासिफिकेशन ऑफ किटोन ऑन द बेसिस ऑफ अल्किल ग्रुप्स, किटोन्स आर क्लासिफाइड इन टू टाइप्स, सिंपल अँड द मिक्सड. हे मग सिंपल कशाला म्हणायचं? यातलं सिम्पलच एक्झाम्पल कोणतं दिसतं तुम्हाला? पहिलं एक्झाम्पल जे दिसतं, थर्ड एक्झाम्पल जे दिसतं, दॅट आर दी एक्झाम्पल्स ऑफ सिम्पल किटोन्स. कशावर? बिकॉज ऑफ सिम्पल किटोन्स इट मीन्स द किटोन्स इन विच टू सेम अल्किल ग्रुप्स आर प्रेझेंट. पहा बरं इथं आहेत का दोन सारखे अल्किल ग्रुप? सारखे अल्किल ग्रुप. सो दिस इज सिम्पल किटोन. आणि मग हे मिक्सड, मिक्सड किटोन्स म्हणजे द किटोन्स इन विच टू डिफरंट अल्किल ग्रुप्स आर प्रेझेंट. मग याच्यानंतर नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचर दोन पद्धतीमध्ये, एक कॉमन नेम, दुसरं आयुपीएसी नेम. अँड द बॉइज कॉमन नेम म्हटलं आपण की लक्षात घ्या, फर्स्टली राईट द नेम ऑफ अल्किल ग्रुप्स अँड देन फॉलोड बाय द वर्ड किटोन. जर दोन सारखे ग्रुप असतील तर डाय प्रिफिक्स वापरा, आणि जर वेगवेगळे असतील तर सरळ सरळ अल्फाबेटिकली अल्किल ग्रुपची नावं लिहा अँड फॉलोड बाय द वर्ड किटोन. ओके, आणि आयुपीएसी म्हटलं की चेन मध्ये टोटल कार्बन्स मोजा, त्या चेन मध्ये जेवढे कार्बन्स येतील त्याचा त्याला पॅरेंट अल्केन कन्सिडर करा, पॅरेंट अल्केन. आणि मग त्या अल्केन मधनं शेवटचं ई असतं, दॅट ई गेट रिप्लेस्ड विथ ओ एन ई, म्हणजे ते फॉर्म होईल अल्कॅनॉन. आणि नंबरिंग देत असताना कार्बोनिल ग्रुपला ज्या बाजूने लोएस्ट नंबरिंग येईल त्या बाजूने नंबरिंग द्यायची. आणि बाळांनो त्या कार्बोनिल ग्रुपचा जो पोझिशन आहे म्हणजे जो नंबर आहे तो काय करायचा? ओ एन ई हा प्रिफिक्स वापरण्याच्या, सॉरी हा सफिक्स आहे, हा सफिक्स वापरण्याच्या अगोदर ती पोझिशन मांडायची आहे. ओके बॉइज, सो सिंपली दिस इज कीटॉन. ओके, गुड.